आज आपण रायगड किल्ल्याविषयी माहिती करून घेऊयात. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्रसपाटीपासून सुमारे 820 मीटर म्हणजेच 2700 फूट उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून त्याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. नंतर इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. रायगडचे प्राचीन नाव रायरी होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते, तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास रसिवटा व तणस अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडवर जाऊन राहिला, तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजे रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणाचंही हे ठिकाण जवळ आहे, म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जंबूद्वीप असे होते. याच दुर्ग दुर्गेश्वराला 15 विविध नावांनी संबोधले गेले आहे. ते म्हणजेच रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जंबूद्वीप, तणस, रशिवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भीवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर. देवगिरीच्याहून दशगुणी दीडगाव उंच प्रशस्त जागा. पर्जन्यकळी कड्यावर गवत उगवत नाही, उभ्या कड्यावर पाखरू उतराव्यास जागा नाही. हे बघून महाराज खुशीने म्हणाले, तख्तास जागा हाच गड करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी बजवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी. गडाचा विस्तार प्रचंड आहे. गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडे टकमक टोक आणि शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे. शिर्के 5व्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वामिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरने हे मंदिर बांधले आहे. ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही, मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळापासून येथे श्री शिरकाईचा घरटा हा नामफलक होता. शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजेच महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. गडाच्या पायथ्याशी पाचाडला जिजाबाईंचा वाडा आहे. उतारवया जिजाबाईंना गडावरची थंड हवा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर तसेच राजमाता जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. गडावर जाण्यासाठी आता एकूण 2 मार्ग आहेत. एक म्हणजे पायवाट्याने जाता येते आणि दुसरं म्हणजे यांत्रिक दोरवाट किंवा रज्जुमार्ग म्हणजेच रोपवे. अशा प्रकारे स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा किल्ला अतिशय सुंदर आणि बघण्यासारखा आहे. मित्रांनो, जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.